नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. हा व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण म्हणजे माझ्या स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे डिलिव्हरीचा. आणि प्रत्येक स्त्रियांचा हा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा असतो, मग ती नॉर्मल असो किंवा सीझर असो. सीझरचा सुद्धा वेगवेगळा असतो, दोन बायकांचं सीझर झालेलं असतं पण त्या दोघींचाही एक्सपिरियन्स हा वेगवेगळाच असतो. त्याच्यामुळे माझा पर्सनल एक्सपिरियन्स कसा होता, का माझं सीझर करावं लागलं नॉर्मल, का नाही झाली, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या तुम्हाला गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर मग चला मी व्हिडिओला स्टार्ट करते. तर माझी डिलिव्हरीची डेट होती 27 मे, आणि त्याच दिवशी माझी डिलिव्हरी झालेली. आम्ही 26 मे पर्यंत वाट बघितली की माझं दुखेल, पण तसं काही झालं नाही. थोडं दुखत होतं, जसं पिरियड्समध्ये दुखतं तसं दुखत होतं, अंगावरचंही चाललेलं होतं. आणि नेमकं ज्या दिवशी मला डॉक्टरांना भेटायला जायचं होतं, ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती इथे बीडमध्ये, एनदे हॉस्पिटल म्हणून आहे ते, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर कळले की मॅडम आउट ऑफ इंडिया गेलेल्या आहेत. आणि मग तिथेच माझा थोडा बीपी वाढलेला. मग त्याच दिवशी रात्री त्यांनी एक सजेस्ट केलेले डॉक्टर जे होते, वाघमारे डॉक्टर, त्यांच्याकडे आम्ही गेलेलो. मग त्यांनी गेल्यानंतर सगळं चेकअप वगैरे केलं. त्यांनी सांगितलं की अंगावरचं तर जात आहे पण पिशवीचं तोंड अजून उघडलेलं नाही, आपण रात्रभर वाट बघूया, दुसऱ्या दिवशी सकाळी सोनोग्राफीचे रिपोर्ट्स येतील, आपण सोनोग्राफी एकदा करून घेऊया आणि मग डिसाईड करू की सीझर करायचं का नाही ते. मग रात्रभर आम्ही वाट बघितली पण रात्रभर पण माझं काही दुखलं नाही. सकाळी उठल्यानंतर मी रिपोर्टसाठी गेले, सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टरांकडे. आणि तिथे गेलो त्यांनी त्यांचं जे बोलणं ऐकलं, त्यात मी आणि माझे मिस्टर गेलो होतो आम्ही दोघं. आणि त्यांचं ऐकलं सरळ ते म्हणले, सोनोग्राफीचा रिपोर्ट खूप खराब आहे आणि लगेच सीझर करावं लागते. आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो, नेमकं काय झालं असेल, इतके दिवस आपण वाट बघितली काय झालं असेल. मग त्यांनी सांगितलं की पाणी फक्त 3-3.5 का 4 असं एवढंच खूप कमी राहिलेलं होतं पाणी, खूप कमी टक्क्यात पाणी राहिलेलं आहे, बाळाला पाणीच नाही आहे, त्याच्यामुळे लगेच सीझर करावं लागते. आणि बाळापर्यंत पोहोचणारा जो रक्तस्राव आहे किंवा ब्लड जात होतं बाळापर्यंत, ते पूर्णपणे बंद झालं आहे. असं म्हटल्यावर तर आम्ही दोघंही एकमेकांकडे बघायला लागलो आणि खूप घाबरलो. मग ठीक आहे म्हटलं, आणि माझी तर मनाची तयारीसुद्धा नव्हती की हा आता सीझन, मी फक्त जस्ट रिपोर्ट दाखवण्यासाठी म्हणून गेलो होतो आम्ही. पण तिथं ते रिपोर्ट्स ऐकून मग मी थोडंसं स्वतःला स्ट्रॉंग बनवलं, म्हटलं नाही आता मला सीझरच करायचं आहे. आणि मी जेवण करून नव्हती गेलेली. मग मी डॉक्टरांना म्हटलं, मी जेवण, ते म्हटले नाही तितकाही वेळ नाही आहे आपल्याकडे की जेवण करून या आणि नंतर सीझर करू, नाही म्हटले. आणि तसं ही सीझर करताना पूर्ण पोट रिकामं पाहिजे, न जेवलेलंच पाहिजे. मग ठीक आहे म्हटलं चला. मग तिथे गेल्यानंतर पहिले आपल्याला तो गाऊन घालायला देतात तिथला, आणि गाऊन घातल्यानंतर ॲनेस्थेशिया असती. खूप भयंकर एक्सपिरियन्स असतो खरंच तो. आणि मी, मला जास्त भीती त्याचीच वाटत होती की जे इंजेक्शन देतात भुलीचं त्याची. आणि तिथे गेल्यानंतर माझी तर पूर्ण बॉडीवर स्वेलिंग होती. फोटो मी तुम्हाला शेअर करते माझे स्वेलिंगचे, खूप स्वेलिंग होती. आणि माझी शिरसुद्धा सापडत नव्हती हाताची, कुठलीच नाही, अशी जवळजवळ 5 सलाईन माझी आउट गेलेले, इतका त्रास झालेला. तिथल्या सिस्टरला पण शिर सापडत नव्हती. जेव्हा आपण एक तर सलाईन लावलं होतं, पूर्ण माझा हात एवढा फुगलेला, म्हणजे ते सलाईन आउटच गेलं होतं, त्याच्यातूनच सलाईन सोडत होते. मग मला इतका त्रास झाला, मी म्हटलं नाही, म्हटलं ही काढा तुम्ही दुसरीकडे लावा. मग परत दुसरीकडे लावल्यानंतर जो भूल तज्ज्ञ आलेला होता, त्यांनी शेवटी शिर सापडून माझी ती सुई लावली आणि मग ते व्यवस्थित झालं. आणि ते झाल्यानंतर मला ॲनेस्थेशिया दिला. ॲनेस्थेशिया देताना पण आपल्याला असं सरळ उभं करायला होतात आणि थोडंसं समोर वाकायला सांगतात. आणि मग बॅक साईडने इंजेक्शन दिलं जातं, ते ठसकन असं, म्हणजे टाचने टोचल्यासारखं ते फास्टमध्ये आपल्या पायापर्यंत ती झनका जातो. तो ज्यांचा सीझर झालेला असेल, ज्या बायका, त्यांना नक्की माहिती ही गोष्ट, पण माझ्यासोबत पहिल्यांदा झाली. आणि नंतर मग पूर्ण अंग आणि शरीर जड पडल्यासारखं झालं आणि अशी खूप सुस्ती आल्यासारखी झाली. तरीही मी जागीच होते सीझर करताना, पण माझ्या डोळ्यावर कपडा टाकलेला, आणि कपडा टाकल्यामुळे तर मग अजून जास्त माझा बीपी वाढलेला.
तो प्रॉब्लेम मला पूर्ण 6 महिना फेस करावा लागला. माझा प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढला, नेहमी 170-190 दरम्यानच राहत होता. आणि नंतर मला जवळजवळ 1-1.5 महिना बी पीच्या गोळ्या खाव्या लागल्या मी घाबरल्यामुळे. त्याच्यामुळे खरंच सांगते, ज्यांचं पण सीझर होणार आहे किंवा सीझरसाठी प्रिपरेशन जर करायचं असेल तर घाबरू नका, काहीच नाही होत, फक्त ॲनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं. मी सांगते तुम्हाला, पण खरंच मी पर्सनली पण घाबरलेली, पण मी ठरवलं होतं की माझी नॉर्मल होणार. पण नॉर्मलमध्ये पण खूप जास्त, आधी नॉर्मल डिलिव्हरी होताना त्रास होतो, सीझर होताना त्रास होत नाही, सीझर झाल्यानंतर त्रास होतो. भूल जशी जशी उतरायला लागते तसे तसे टाके दुखायला लागतात, चलता येत नाही, फिरता येत नाही, आपल्याला युरिन बॅग लावलेली असती, पाणी पिता येत नाही. जवळजवळ 24 तासानंतर मला पाणी दिलेलं. माझा घसा पण खूप कोरडा पडला होता. अन्नसुद्धा पहिले लिक्विड दिलं जातं, 1 दिवस लिक्विड दिलं जातं, मग ते पचतं का, आपल्याला टॉयलेट होतीये का, मग ते सगळं चेक करून मग हळूहळू थिकनेस वाढवली जाते. मग खिचडी द्या, मग शिरा द्या, पातळ जितकं पातळ येतं तितकं कोरडं अन्न तर देतच नाहीत सहसा, कारण की आपले जे आतडे असतात ते डायजेस्ट करायला, ते सगळं हे करायला प्रिपेअरच नसतात, कारण की इतके दिवस ते वाढलेलं पोट असतं, अचानक कमी होतं त्याच्यामुळे. आणि चलताना माझी फर्स्ट वॉक सीझर नंतरची सांगते, मला कसलं चलताच येत नव्हतं. जशी मी चालायला लागले तसं आतमधून एकदम पीळ घेतल्यासारखं वाटायचं मला, खूप त्रास होतो. फर्स्ट टाईम सीझर झाल्यानंतर चलताना मी दुसऱ्या दिवशी चालले होते, दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत युरिन बॅग पण काढलेली, पण चलायला मला जवळजवळ तीन दिवस मला त्रास झालेला चलण्यासाठी. आणि नंतर पण होतच होत होता, बॅक पण पेन खूप होत होतं. मग 4th दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला, माझे टाके व्यवस्थित होते त्याच्यामुळे लवकर डिस्चार्ज दिला, आणि फक्त मला टाक्यांचा काहीही त्रास झाला नाही या सीझरमध्ये. बाकी आणि माझं जे सीझर झालं ते विरघणाऱ्या टाक्यांचं होतं, जे कॉस्मॅटिक्स सर्जरी वगैरे म्हणतात ना, तशा प्रकारचं होतं. सिंगल एक धागा ओढून सिम्पल तसं होतं, त्याच्यामुळे मला टाक्यांचा काही त्रास झाला नाही. टाके तुटणे, टाक्यात पाणी होणे असे पण प्रकार खूप जणांसोबत होतात, पण तसं काही झालं नाही. फक्त मला जास्त त्रास ॲसिडिटीचा झाला सीझरनंतर, पण आधी पण होत होता. आणि जास्त तर वाताचा पण त्रास झाला, गॅस होत होते जास्त, कारण की ते डायजेस्ट होत नव्हतं नवीन. मी जवळजवळ 6 महिना 1.5 महिना सगळं पातळ करून खाणं, वात असलेले पदार्थ टाळणं, वांगं नाही खायचं, तसल्या गोष्टी तर खायला जमत नाहीत. मेन म्हणजे मला माझ्या बाळासाठी दूध आलं, ती एक चांगली गोष्ट ठरली माझ्यासाठी. आणि तिने लवकर शिकली पण प्यायला, त्या गोष्टीचा एक ताण नाही झालेला मला, चांगलं झालं त्याबद्दल पण. पण नंतर पण ती कधी कधी मला असं वाटायचं की तिचं पोट भरत नाही आहे किंवा माझं दूध तिला पुरत नाही आहे, त्याच्यामुळे पण मी तिला मग पावडरचं दूध द्यायचे. पण हळूहळू मला समजायला लागलं की नाही, तिचं पोट भरते, ती ढेकर देते, किंवा बाळाने जर 5-6 वेळेस सू केली तर समजायचं की तिचं पोट भरते आईच्या दुधावर पण. मग त्याच्यामुळे मग मी कम्प्लीट आता बंदच केलेलं आहे, पावडरचं कसलंच पाजलं नाही. डिलिव्हरीनंतर 1-20 दिवस काय ते मी थोडंफार पाजलं असेल, 20-25 दिवस नंतर मला चांगल्या प्रकारे दूध आलं. आणि दूध वाढीसाठी किंवा दूध येण्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही, त्या गोष्टी पण आपण नंतर डिस्कस करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मग प्रत्येकाने आपला आपला एक्सपिरियन्स शेअर करा माझ्या कमेंट्समध्ये, मला सांगा. मला सीझर झालेला तर एक्सपिरियन्स प्रत्येकाचा वेगळा आहे, टाक्यांचंसुद्धा वेगवेगळा आहे, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझा हा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स आले सीझरमध्ये तेही मला कळवा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.